नमस्कार, मी किरण ठाकूर, एक ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. म्हणतात ना, आपल्या गुरुच्या चरणामध्ये आपल्याला माफी मिळते आणि आपले गुरुचे चरण आपल्यासाठी पावन तीर्थ असतं. मग आज मी महाराजांच्या पादुकांविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. खूप जण जेव्हा माझ्या घराचा व्हिडिओ बघतात देवपूजेचा, तर मला प्रश्न करत होते की ताई, तुमच्याकडे आम्हाला महाराजांच्या पादुका मिळतील का? हो, नक्की. आज हाच व्हिडिओ मी आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे, कारण आता प्रगट दिन येणार आहे महाराजचा 23 मार्चला. मग कोणी यावेळेस महाराजांची मूर्ती घरामध्ये स्थापन करतात, या कोणी महाराजांच्या पादुका घेतात. जर तुमच्याकडे मूर्ती आहे, फोटो आहे आणि पादुका नाही आहे, तर तुम्ही आजच माझ्याकडनं ऑर्डर करू शकता. मी चांदीच्या पादुका बनवल्या आहेत, त्या म्हणजे कारागीरकडनं बनवून घेतल्या आहे. याच्यामध्ये तुम्हाला छोटी साईजसुद्धा मिळेल आणि एक मोठी साईजसुद्धा मिळेल तुम्हाला विथ कुरियर. पण ह्या चांदीच्या आहे, माझ्याकडे चांदीच मिळतं, बाकी मी कोणतीही धातू वापरत नाही. पण जेव्हा तुम्ही माझ्याकडनं जर या पादुका घेत असेल, तर तुम्हाला घेतल्यानंतर तुम्हाला घरी याचा अभिषेक करायचा आहे. होत असेल तर तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करा. पंचामृताने अभिषेक करा, त्यानंतर पाण्याने अभिषेक करा, ते पाणी झाडांना टाका आणि तुमच्या कपाळाला दोन्ही पादुका लावून या पादुकांचा अभिषेक झाल्यावर तुम्हाला हिना अत्तर थोडं लावायचं आहे आणि याच्यावरती रोज अष्टगंध लावायचा आहे. आपण महाराजांना अष्टगंध लावतो ना, तशा प्रकारे या पादुकांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. आणि या पादुका कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये राहतील आणि दर गुरुवारी महिन्यातून एक वेळा पौर्णिमेला तेव्हा तुम्ही याचे अभिषेक करू शकता. जसं तुम्हाला वाटतं, तुमच्या बाजूला कोणी कारागीर बनवून देणारे असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं घ्या. पण ज्यांना पाहिजे, कारण खूप जणांचे प्रश्न होते की ताई, आम्हाला महाराजांच्या पादुका या प्रगट दिनापर्यंत मिळतील का? हो, नक्कीच. मी आजपासूनच परत कुरिअर सर्व्हिस सुरू केली आहे. ज्यांना पण या चांदीच्या पादुका पाहिजे असेल, त्यांनी माझ्या या नंबरवरती मला व्हॉट्सअप करायचं. मी आपल्याला प्राईस काय आहे, डिटेल्स काय आहे नक्कीच सांगेल. आणि बघा, असं म्हणतात की गुरुच्या चरणामध्ये खरंच आपल्याला माफी असते, म्हणून तर आपण त्यांना गुरु म्हणतो ना. मग तुमच्या म्हणजे आपण चरणाला जेव्हा स्पर्श करतो, म्हणजे महाराजांच्या, ज्या आपण ईश्वराला तुम्ही मानता, तर असं म्हटलं जातं की आपल्याला मोक्ष मिळतं आणि आपण पापामधनं मुक्त होतो. जर तुमच्याकडे मूर्ती आहे, पादुका नसेल, तर आजच ऑर्डर करा. ज्यांच्याकडे फोटो आहे ते सुद्धा घेऊ शकतात, फक्त सेवा आपल्यामुळे तेवढी झाली पाहिजे. मग वेळ कशाला करताय, आत्ताच माझ्या या नंबरवर ऑर्डर द्या आणि स्वतः अनुभव घेऊन बघा.